विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या लेक्चर सिरीजला सुरुवात करत आहोत मी डॉक्टर आर एस साळंके आपणाला व्यवस्थापनाची तत्वे आणि उपयोजन म्हणजे मॅनेजमेंट प्रिस प्रिन्सिपल्स आणि ॲप्लिकेशन हा एक विषय शिकवतोय आणि प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्त्वे हे दोन विषय तुमच्या सहा एकूण विषयापैकी मी दोन विषय तुम्हाला शिकवत आहे आपण सिलेबस देऊन पहिल्या युनिटला सुरुवात केलेली होती आजचं जे आपलं लेक्चर आहे हे मॅनेजमेंटचं लेक्चर आहे त्या मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये आत्तापर्यंत आपण जे काही शिकलेलो आहोत त्या संदर्भात थोडंसं आपण समजावून घेऊया आणि मग आपल्या जो आपला आजचं लेक्चर आहे त्याला आपण सुरुवात करूया तर आपण जे पहिलं मॅनेजमेंटचं युनिट होतं ते इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट असं होतं त्याच्यामध्ये आपण प्रस्तावना लक्षात घेतलेली आहे आणि प्रस्तावनेमध्ये आपण व्यवस्थापन आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे या संदर्भात आपण चर्चा केलेली होती त्यानंतर व्यवस्थापन संकल्पना जी आहे याचा उगम कधी झाला अगदी सात हजार वर्षापासून बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत युद्धोत्तर काळ युद्ध काळ युद्धपूर्व काळ युद्ध वगैरे आणि अठराशे चौसष्ट हा जो काही कालावधी आहे तो ही संशोधकांचा काळ वगैरे आणि किंवा बॅबलोन संस्कृती असेल किंवा ग्रीक रोमन चीन अगदी भारत या संस्कृतीच्या याच्यामधूनसुद्धा व्यवस्थापनाची कशी निर्मिती झालेली आहे हे आपण लक्षात घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्या व्यवस्थापनाचा अर्थ म्हटल्यानंतर एक शब्द मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेला होता तो शब्द निश्चितपणे तुम्हाला आठवला असेल मेंदू कारण मेंदू हे जसं आपल्या शरीरामध्ये काम करतं इतर जे आपल्या शरीराचे सगळे ऑर्गन्स असतात अवयव असतात त्यांना नियंत्रण करण्याचं निर्देशन करण्याचं आणि ते आदेश देण्याचं काम करत असतं म्हणजे आदेश निर्देशन नियंत्रण हे महत्त्वाचं काम आपल्या सर्व अवयवांना मेंदू करत असतो तशा पद्धतीनं व्यवसायामध्ये व्यवस्थापनसुद्धा दे आदेश देण्याचं निर्देशन आणि नियंत्रणाचं कार्य करत असतं म्हणजे आपल्या शरीर शा शरीरामध्ये जेव जेवढं महत्त्व मेंदूला ते आहे तेवढंच महत्त्व व्यवस्थापनाला व्यवसायामध्ये आहे असं आपण अर्थामध्ये लक्षात घेतलेलं होतं आणि आपल्या शरीरामधनं मेंदू काढून टाकला तर फक्त केवळ हाडामासांची गोळाबिरीज राहते असं मी या ठिकाणी म्हटलेलं होतं त्यानंतर व्याख्येमध्ये आपण दोन तीन शास्त्रज्ञांच्या व्याख्या लक्षात घेतलेल्या होत्या त्या मी आणखी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही आपल्यासमोर आपल्यासमोर आपल्याकडं सगळं आहे आणि किंवा आपण जे पुन्हा ते लेक्चर्स आहेत हे सुद्धा ला म्हणजे बघू शकता त्यानंतर व्यवस्थापनाच्या अभ्यासाची गरज काय आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो आपल्या संपूर्ण आयुष्य जर यश आपल्याला यशस्वी करायचं असेल आपल्याला सुखासमाधानानं आनंदानं आपलं आयुष्य घालवायचं असेल तर व्यवस्थापनाची केवळ व्यवसाय चालवण्यासाठी नव्हे तर संपूर्ण आपलं आयुष्य घडवण्यासाठी आपलं कुटुंब आपला संसार चालवण्यासाठीसुद्धा व्यवस्थापनाची नितांत गरज आहे आपण त्याच्यामध्ये अनेक मुद्दे घेतलेले होते पण मी तुम्हाला सोशली ओव्हरऑल या ठिकाणी व्यवस्थापनाची गरज या ठिकाणी व्यक्त करतो आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास जो करायचा आहे तो व्यवस्थापन जे काही विविध सिद्धांत अनेक शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत त्यापैकी काही शास्त्रज्ञांचे आपण या ठिकाणी सिद्धांत लक्षात घेणार आहोत तुम्ही एस वाय टी वाय पुढे गेल्यानंतर काही सिद्धांत आपल्याला अभ्यासायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपण एल्टन मेयो हे हो, यांचा आपण सिद्धांत सुरुवातीला लक्षात घेतला त्यांचे पाच प्रयोग तुम्हाला माहीत आहेत सहा मुली असतील किंवा चौदा कामगारांनी चार सुपरवायझर वगैरे किंवा मुला, मुलात मुलाखती वीस हजार मुला लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या त्याचे निष्कर्ष मानवाला मानवाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे वगैरे वगैरे किंवा अनौपचारिक समूह हे मुद्दे तुम्हाला लक्षात घेत असतील त्याच्यावरच्या टीका लक्षात घेतल्या आणि त्यानंतर आपण जो दुसरा जो काही अतिशय व्यवस्थापन आपल्या शास्त्रामधला किंवा व्यवस्थ संपूर्ण व्यवस्थापन या प्रणालीमधला सगळ्यात महत्त्वाचा जो शास्त्रज्ञ समजला जातो तो आहे पीटर ड्रक्कर त्यांचं आपण एम बी ओ मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह बुद्धिष्टद्वारे व्यवस्थापन हे जे काय आहे हे आपण आजच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेणार आहोत याच्यामध्ये आपण सुरुवातीला त्यांनी जे हे एम बी ओ ही जी संकल्पना आहे ही संकल्पना त्यांच्या द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट एकोणीसशे चोपन्न या ग्रंथामध्ये मांडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर हे जे पुस्तक आहे हे आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा एक छोटीशी एक कॉपी ओरिजिनल या पुस्तकाची आपल्याला पाहायला मिळेल हे 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 जे पुस्तक आहे हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे आता तुम्ही बघितलं असेल की एकोणीसशे चोपन्न साली मांडलेला आहे परंतु तुम्ही जो काही या ठिकाणी अभ्यास करताय दोन हजार वीसमध्ये दोन हजार वीसमध्ये सुद्धा त्यांनी त्यावेळेला मांडलेला उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन ही संकल्पना ही तितकीच महत्त्वाची आहे ती जुनी झालेली नाही उलट त्याचे अनेक शास्त्रज्ञ नवीन जे आहेत तुमच्यासारखे नवीन विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या अँगलनी त्याचा अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळतात तर हे एम बी ओ हे काय आहे तर हे एम बी ओ हे एक व्यवस्थापकीय तंत्र आहे टेक्निक आहे एक फिलॉसॉफी आहे एक तंत तत्वज्ञान आहे आणि याच्यामध्ये काय केलं जातं तीन गोष्टी याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत या एम बी ओच्या या संकल्पनेमध्ये त्यातली पहिली गोष्ट आहे अधिक स्वातंत्र्य एम बी ओच्या या प्रणालीमध्ये किंवा व्यवसायामध्ये जे काही एम बी ओचं तंत्र वापरलं जातं त्या ठिकाणचे जे काही सगळे लोक असतील पी टू पी प्रेसिडेंट टू प्यूल कामगार असतील किंवा सुपरवायझर असतील मॅनेजर असतील या सगळ्यांना त्यांच्या कामामध्ये अधिक स्वातंत्र्य दिलं जातं त्यांचा सक्रिय सहभाग करून घेतला जातो आणि त्यांच्या ज्या काही योजना असतील मतं असतील सूचना असतील प्रतिक्रिया असतील याला उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जातो त्यांचं काही मत असेल त्यांचे काम करण्याची काही पद्धत असेल तर त्यालासुद्धा प्रतिसाद दिला जातो आता हे नेमकं एम बी ओ म्हणजे काय आहे तर हे विद्यार्थी मित्रांनो हे, हे हे जे आता तुमच्यासमोर वाक्य आहे हे खूप महत्त्वाचं आहे हे तुम्हाला पाठच करायचं उद्दिष्ट अर्धारे व्यवस्थापन तंत्रामध्ये वरिष्ठ व सहाय्यक म्हणजे कोणी वरिष्ठ असतील मॅनेजर असतील सुपरवायझर असतील अगदी अध्यक्ष असतील प्रेसिडेंट असतील किंवा सहाय्यक मग तो कामगार असेल कोणी सहाय्यक मॅनेजर असेल कोणी असेल हे सगळे एकत्र येतात एकत्रितपणे विचार करतात परस्पर चर्चा करतात तुमचं या गोष्टीवरती तुमचं मत काय तुमचं मत काय प्रत्येकाची मतं घेतली जातील आणि मग विविध क्षेत्रातील उद्दिष्ट ठरविले जात असतात विविध क्षेत्र म्हणजे त्या व्यवसायामधले प्रोडक्शन असेल परचेस असेल किंवा सेल असेल किंवा कॅपिटल भांडवलाचं असेल ही सगळे त्यांचे जे डिपार्टमेंट आहेत त्यांचे कार्य आहेत त्या विविध क्षेत्रातील काय केले जातात उद्दिष्ट ठरवले जातात फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह हे किंवा सेल ऑब्जेक्टिव्ह हे किंवा प्रोडक्शन ऑब्जेक्टिव्ह हे उत्पादनाचं उद्दिष्ट हे असं ह्या ठिकाणी ठरवलं जातं हे कोण ठरवतं काम करवून घेणारे काम करणारे हे याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या कामाची योग्य प्रकारे वाटणी केली जाते हे काम तुम्ही करा हे काम मी करतो वगैरे आणि ठराविक कालावधीनंतर प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेतला जातो एकदा त्या ठिकाणी आपण काय करायचं हे ठरवून गेल्यानंतर महिन्यानी पंधरा दिवसांनी ते पुन्हा एकत्र येतात आणि पंधरा दिवसामध्ये कितपत काम झालं किंवा एक महिन्यामध्ये कितपत काम झालं याचं रिव्ह्यू घेतला जातो आढावा घेतला जातो आणि आवश्यकतेनुसार त्यात योग्य त्या सुधारणा केल्या जातात या ठिकाणी काम झालं नाही तर पनिशमेंट नाही तर का झालं नाही बाबा याच्यामध्ये काय उपाययोजना करायला पाहिजे काय सुधारणा करायला पाहिजेत की जेणेकरून ते आपलं उद्दिष्ट कारण आपणच सगळ्यांनी चर्चा करून ठरवलं आणि आपण चर्चा करून ठरवल्यानंतर समजा पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये त्याच्या काही त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या असतील काही नैसर्गिक आले असतील मानवी आले असतील किंवा इतर आले असतील तर त्या कशा पद्धतीनं रिमूव्ह करायच्या या संदर्भात सुद्धा चर्चा केली जाते म्हणजे लक्षात येते का बघा काय करायचं हे आपणच ठरवायचं आणि ते आपणच पूर्ण करायचं आता आपणच ठरवत असल्यामुळं आपल्याला वरनं कुणी वरून कुणी आदेश देण्याची गरज नाही आपल्याला काम सांगण्याची कुणाची गरज नाही आपल्यावर कंट्रोल ठेवण्याची कोणाची गरज नाही आणि तुम्हाला काम करण्याचं अधिक स्वातंत्र्य दिले तुम्ही मात्र सक्रिय सहभाग घेतला पाहिजे तुमच्या कोणत्याही योजनेला असेल मताला असेल तुम्हाला उत्पूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिला जात असतो म्हणजे आता बघा उद्दिष्ट ठरवण्यामध्ये सहाय्यक ही सहभागी होत असल्याने ती साध्य करण्यास ते पूर्ण सहकार्य करतात म्हणजे वरिष्ठाला तो काम करतोय का नाही कामगार हे बघत बसायची गरजच नाही आहे कारण तो ठरवण्यामध्येच आहे त्यामुळे तो पूर्ण क्षमतेनं पूर्ण सहकार्यानं ते काम पूर्ण करत असतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला उद्दिष्टाद्वारे जे व्यवस्थापन आहे ह्याच्यामध्ये जे आपल्याला उद्दिष्ट ठरवली जात असतात ती उद्दिष्ट आठ प्रकारची असतात व्यवसायाची वैशिष्ट्य नाही येते चुकीचं झाले ते त्या ठिकाणी हे उद्दिष्ट जे असतात ही किती प्रकारची असतात तर आठ प्रकारची उद्दिष्टं असतात आणि पीटर डक्कर काय म्हणतात बघा त्यांच्या जर प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट किंवा इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह हे नावाचं जर पुस्तक तुम्ही वाचलं तर ते काय म्हणतात की व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर विपणन विपणन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितले विक्रीपूर्व कार्य विक्री आणि विकतर सेवा म्हणजे विपणन म्हणजे फक्त विक्री नाही तर विक्री करण्यापूर्वी जे अगोदर केलं जातं आणि विक्री केल्यानंतर जे केलं जातं या सगळ्याला मिळून विपणन म्हटलं जातं तर पीटर डक्कर एकोणीसशे चोपन्नच्या लिहिलेल्या पुस्तकामध्ये काय सांगतात तर विपणन महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत सुद्धा आपल्याकडं फक्त सेल्स मॅनेजमेंटच होत मार्केटिंग हा शब्दच वापरला जात नव्हता विक्री करायची आहे सेल्स डिपार्टमेंट आपल्याकडं होती मार्केटिंग डिपार्टमेंट नव्हती पण या महाशयाने एकोणीसशे चोपन्नच्या त्यांच्या ग्रंथामध्ये विपणनाला अधिक महत्व आहे विपणनाशिवाय व्यवसाय असूच शकत नाही असं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आपल्याला पाहायला मिळते दुसरं त्यांचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत आहे ते म्हणतात काय तुम्ही पहिलं विपणनाचं उद्दिष्ट ठरवायला पाहिजे की आमचा व्यवसाय एवढं सेल्स एवढं विपणन करणार एवढ्या वस्तू विकणार एवढे ग्राहक मिळवणार एवढ्या ग्राहकांचं समाधान करणार हे विपणनामध्ये तुम्ही पहिल्यांदा उद्दिष्ट ठरवायला पाहिजे त्यानंतर नवप्रवर्तन नवप्रवर्तन म्हणजे इनोव्हेशन तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सातत्यानं नाविन्य आणलं पाहिजे तुमच्या वस्तूमध्ये सातत्याने तुम्ही सुधारणा करायला पाहिजे साधारणतः आत्ता इनोव्हेशनचा सा ट्रेंड काय सांगतो तर कोणत्याही वस्तू असेल त्या वस्तूमध्ये दर तीन महिन्याने काहीतरी चेंज हा अपेक्षित आहे तरच तुम्हाला ग्राहक तुमच्या वस्तूला वारंवार डिमांड देतील दर तीन महिन्याने त्याच्यामध्ये काहीतरी चेंज असायला हवा त्यानंतर मानवी संघटन तिसरं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे तर जे तुमच्याकडं लोक आहेत काम करणारे जे लोक आहेत बघा आता कामगार म्हणायचं नाही आहे त्याला ह्युमन रिसोर्स म्हणायचं मानवी संसाधन मानव म्हणायचं आपण मान एल्टन मेओचा मानवाला मानवाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे कामगाराला कामगाराप्रमाणे वागणूक दिली पाहिजे असं म्हटलेलं नाही आहे तर मानवाला मानवाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे तो पहिल्यांदा मनुष्य आहे मग तुमच्याकडे तो कामगार आहे कामगार नाही लेबर हा शब्द गेला आता एम्प्लॉई शब्द गेला ह्युमन रिसोर्स शब्द आला आणि आता जसं आपण बॅलन्स शीटला कॅपिटल मांडतो ॲसेट मांडतो तसं त्या ॲसेटमध्ये तुमच्याकडं असणारे कामगार ह्युमन ॲसेट मांडले जाते बॅलन्सशीटला विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं मानवी संघटन किती महत्वाचं आहे आणि त्या संदर्भात तुमची असणारी उद्दिष्ट ही या ठिकाणी नमूद करायची वित्तीय संसाधने हा खूप महत्त्वाचा आहे अनेक व्यवसाय आपण बघतो की भांडवला अभावी बंद पडलेले आहेत खेळतं भांडवल कमी पडलं भांडवल उभारण्यासाठी असणारं स्थिर भांडवल आपल्याला पहिल्यांदा उपलब्ध होत नाही अनेक गोष्टी असतात तर भांडवलाचं परफेक्ट या ठिकाणी नियोजन असणं तुमच्याकडं राखीव निधी असणं बरोबर आहे खेळत्या भांडवलाचं आणि स्वतःच्या भांडवलाचं या ठिकाणी योग्य रेशू असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर भौतिक संसाधने म्हणजे तुमच्याकडं असणारे जी काही इक्विपमेंट्स आहेत मशनरी आहेत प्लांट्स आहेत हे सुद्धा चांगले पाहिजेत पॉवरफुल पाहिजेत युजफुल पाहिजेत तर तुम्हाला ॲक्युरेसी येणार तर तुम्हाला क्वालिटी तुमची मेंटेन होणार तुम्हाला मोडका पेन दिला ना अतिशय सुंदर सुवादच्या अक्षर लिहा असं सांगितलं तर कसं शक्य आहे पेन मधीच शाय सोडतोय मधीच उठत नाही असं सांगितलं तर तुम्हाला हा बघा आपल्याला लिहित असताना असं काय झालं तर मूड जातो मग तुम्हाला जर भौतिक संसाधने म्हणजे भौतिक याचा अर्थ मानवी सोडून जे सगळं काय आहे मनुष्य सोडून जे काय आहे सगळं बघा तुम्ही ज्या मोबाईलवर आता हे बघताय मोबाईल मोबाईलसुद्धा काय झालं आहे भौतिक संसाधन झालं आहे ज्या वाहनाने तुम्ही प्रवास करताय ते भौतिक संसाधन झालं ज्या मशिनरी आपण व्यवसायामध्ये इतर सगळे भौतिक मानव सोडून सगळ्या ज्या गोष्टी येतात ते भौतिक संसाधन झालं अगदी रस्ते पूल याच्या धरणे सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता उत्पादकता खूप खूप महत्वाची आहे उत्पादकता म्हणजे तुमच्या आहे त्या सगळ्या रिसोर्सेसमध्ये तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन मिळवणं याला उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी प्रोडक्शन वेगळं प्रोडक्टिव्हिटी वेगळी आणि त्यावेळी त्यांनी सांग त्याच्यामध्ये सांगितले सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सामाजिक जबाबदारी आज आमच्याकडे सी एस आर आहे पण हे एकोणीसशे चोपन्नच्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलं हे मी तुम्हाला वारंवार आठवण करून देतोय कारण कित्येक वर्षापूर्वी परदेशामधल्या या शास्त्रज्ञांनी जे मांडलंय ते आमच्याकडे आजही आता नव्यानं या ठिकाणी वापरलं जातं आपण प्रत्येक व्यवसायानं सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे काय हो सामाजिक जबाबदारी म्हणजे काय मंदिर देवळं किंवा चर्च मशीद यांना डोनेशन देणं नाही तुम्ही शिक्षण घेताय एखाद्या शिक्षण क्षेत्रामधल्या शे, एखाद्या शैक्षणिक संस्थेला कॉम्प्युटर भेट देणं ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी झाली त्यांना तुमच्या व्यवसायामध्ये आणून तुमच्या व्यवसायामध्ये काय चालतं हे तुम्ही उघडपणे दाखवणं ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी झाली स्वच्छता अभियान आहे शैक्षणिक अभियान आहे वे वेगवेगळे अभिनय अभियान आहे आता कोरोनाची परिस्थिती आहे या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही मास्क वाटप करणं सॅनिटायझर वाटप करणं लोकांना मदत करणं हे याच्यामध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये येऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचे शेवटचं त्याने सांगितलेलं आहे पीटर डक्करनी उद्दिष्ट नफ्याची गरज आता हे नफ्याची गरज काय आहे तर इथे मी मांडलेलं आहे पहा नफ्याची गरज काय तर व्यवसाय उत्तम सुरू असल्याचं ते लक्ष नसतं जर तुमच्या व्यवसायाला नफा मिळत असेल तर तुमचा व्यवसाय उत्तम सुरू आहे त्याचं ते लक्ष नसतं आणि नफा कशासाठी तर व्यवसायातील सर्व जोखीम पत्करल्याचा तो मोबदला असतो तुम्ही रिस्क घेतलेली असतात बघा जी वस्तू विकणार आहे खपणार आहे की माहीत नाही पण त्या वस्तूचं आम्ही प्रोडक्शन अगोदर करतोय त्याचा आकार त्याचा रुंदी त्याचे त्याच्यामधले समाविष्ट घटक त्याचा क्वालिटी हे सगळं आम्ही अगोदर ठरवतो आहे आणि परत विकायला निघतो म्हणजे ही रिस्क घेतली जाते आणि हे सगळं तयार करून जर ती विकली गेली नाही तर नपा सोडा पण त्याच्यामध्ये केलेला खर्च गुंतवणूक ही सुद्धा आपली बाहेर पडणार नाही आणि नफात तिसऱ्या महत्वाच्या कारणासाठी काय तर पुरेसा राखीव निधी निर्माण करेल तुम्ही नापा सगळ्याचा सगळा तो लाभांश रूपाने वाटून घ्यायचा नाही तर त्यातला वीस टक्के भाग हा रिझर्व्ह फंड म्हणजे उद्या कोरोनासारखी परिस्थिती आली व्यवसायामध्ये अडचणीत आला नैसर्गिक आपत्ती आली तर त्या परिस्थितीमध्ये हा राखीव निधी तुम्हाला वापरता येऊ शकतो आत्ता कोणते व्यावसायिक टिकाव धरून आहेत ज्यांच्याकडं राखीव निधीचं प्रमाण स्ट्रॉंग आहे तेच व्यवसाय आज टिकून आहेत कारण ते राखीव निधी अशा कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये ते वापरायला मिळू शकतात पण तुमच्याकडं राखीव निधीच नसेल म्हणजे साधं उदाहरण लक्षात घ्या आपल्या घरातले कोणतरी जे तुमचे वडील नोकरीला असतील त्यांना पन्नास साठ हजार रुपये पगार असेल पन्नास हजार रुपये ह्या महिन्याला खर्च केले संपलं पुढचा पगार येईपर्यंत वाट बघत बसायचं पण पन त्या पन्नास हजारामधले पाच हजार तुम्ही दर महिन्याला बाजूला काढून एखाद्या अकाउंटमध्ये ठेवले असतील असे दहा महिन्याचे जा पन्नास हजार साठले असतील तर एखाद्या महिन्यात पगार झाला नाही तर तो पैसा तुम्हाला वापरता येतो आणि तो एकदा वापरला की पुन्हा मात्र त्या ठिकाणी तेवढा राखीव निधी पन्नास हजार कायम तुमच्याकडं असला पाहिजे म्हणजे अनपेक्षित प परिस्थितीमध्ये संकटकालीन परिस्थितीमध्ये तो राखीव निधी तुम्हाला वापरता येतो आता हे उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापना जे आहे ह्याची वैशिष्ट्य काय आहेत तर वैशिष्ट्य काय हे म मगाशी म्हटलं आहे की एक हे एक फिलॉसॉफी आहे एक, एक तत्वज्ञान आहे की आपण सगळ्यांनी बाबा एकत्र येऊया आपण सगळ्यांनी एकत्र मिळून चर्चा करून निर्णय घेऊया आणि आपलं आपण जे काम आहे ते वाटून घेऊया आणि आपण काम पूर्ण करूया हे एक फिलॉसॉफी एक दृष्टिकोन आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ॲटिट्यूड काय आहे तर सकारात्मक का अटिट्यूड आहे काय करायचं नाही हे ठरवलं जात नाही काय करायचं ते ह्या विद्यार्थी मित्रांना ह्याच्यामध्ये ठरवलं जात असतं तिसरं महत्त्वाचं म्हणजे ध्येय निश्चिती ध्येय म्हणजे उद्दिष्ट इथं लक्षात घेतलं ध्येय आपलं गोल काय आहे आपण काय आहे तर आपला व्यवसाय चांगला चालला पाहिजे आपल्या व्यवसायाला नफा मिळाला पाहिजे नफा का मिळाला पाहिजे हे आता आपण तीन ह्याच्यामध्ये लक्षात घेतलं आपल्याला सामाजिक जबाबदारी पार पाडायची आहेत आपल्याला नवीन काहीतरी नवप्रवर्तन करायचं आहे आपल्याला मार्केटिंग चांगलं स्ट्रॉंग करायचं आहे हे आपण आता वर वैशिष्ट्य उद्दिष्ट बघितली ना हे उद्दिष्टच आपल्याला या ठिकाणी निश्चित करायचे आहेत बाबा विपणनामधलं काय ठरवूया सामाजिक जबाबदारीमधलं काय ठरवूया नप्याचं कसं करूया निधीचं प्रमाण कसं ठेवूया भौतिक संसाधनांचं कसं करूया वित्तीय संसाधनांचं कसं करूया मानवी संसाधनांचं कसं करूया वगैरे वगैरे आता कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये अनेक कंपन्यांनी त्यांचे कामगार काढून टाकले पण जर तुम्ही टेलको टी सी एस किंवा यासारखे जर बिर्लांच्या कंपन्या बघितल्या किर्लोस्कर याच्यामध्ये त्यांनी कामगारांना त्यांच्या महत्त्वाच्या कामगारांना काढून टाकलं नाही किंवा कोणत्याच कामगारांना काढून टाकलं नाही कारण त्यांचं पहिल्यापासूनच असणारं मानवी संघटन आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग आहे हे परफेक्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं काय सर्वांचा सहभाग आपण तिला सक्रिय सहभाग याच्यामध्ये नाही सगळ्यांचा सहभाग पाहिजे एखादा व्यक्ती जरी पाठीमागं पडला तर तेवढ्या प्रमाणामध्ये ते काम त्या ठिकाणी थांबू शकतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणून सगळ्यांचा सर्वांचा सहभाग एखादा व्यक्ती जरी या ठिकाणी पाठीमागं राहिला तर तेवढ्या प्रमाणात ते काम पाठीमागं राहू शकतं यशस्वी व्यवस्थापन या ठिकाणी जे मॅनेजमेंट आहे आपोआपच यशस्वी होतं कारण बघा समजा शंभर व्यक्ती असतील त्या व्यवसायामध्ये तर शंभरच्या शंभर काम करतात शंभरच्या शंभर सक्रिय सहभाग करतात शंभर लोकांना रिस्पॉन्स चांगला दिला जातो उत्स्फूर्तपणे दिला जातो प्रतिसाद असं जर असेल त्यांच्या मताचं आदर केला जातो त्यांनी जे काम चांगलं केलं त्याचं त्याला प्रोत्साहन दिलं जातं किंवा त्याचा सन्मान केला जातो सत्कार केला जातो असं जर असेल तर जे काही आपण मॅनेजमेंट करतो ते सक्सेसफुल होतं हे जे काही एम बी ओ जे आहे ना याचं महत्वाचं उद्दिष्ट काय तर हे बहुउपयोगी आहे एकच उपयोग नाही अनेक उपयोग आहे सर्व क्षेत्रामधली उद्दिष्ट या ठिकाणी ठरलं जातात त्यामुळे सर्व क्षेत्रात आपण यशस्वी होतो त्यामुळे हे बहुउपयोगी आहे वैश्विक साधन आहे मग हे पीटर पीटरकरे काही हे भारतीय नाही आहेत पण त्यांनी जे काही एम बी ओ हे मांडलेलं आहे हे कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये कोणत्याही देशामध्ये कोणताही व्यवसाय कोणताही व्यक्ती ह्या मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हचा एम बी एचा वापर करू शकतो कार्यमूल्यमापन व आढावा साधन याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ठराविक कालावधीनंतर लोक एकत्र येतात आणि आपण काम जे काम केलेलं आहे त्या कामाचा आढावा घेतात आणि त्याचं मूल्यमापन आपण होतं स्वयं मूल्यमापन म्हटलं तर झालं ते सेल्फ इव्हॅल्युएशन आणि त्याच्यामध्ये लगेच रेमिडी पण केली जाते बाबा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे या ठिकाणी आपण उन्ही वापली आहे तर तिची सुधारणा काय करायची त्याच्यामध्ये काय उपाययोजना करायचे हे सुद्धा तिथंच ठरवलं जातं सर्व समावेशक आहे हे जे एम बी ओ जे आहे हे सर्व समावेशक आहे असं या ठिकाणी आपण म्हणतो कारण सर्व समावेशक कसं तर सर्व क्षेत्राचा वापर केला आहे सर्व व्यक्तींना सामावून घेतलेला आहे त्यानंतर सर्व भौतिक वित्तीय मानवी सगळ्यांचा या ठिकाणी विचार केलेला आहे म्हणजे हे जे काही हे एम बी ओ आहे हे विद्यार्थी मित्रांनो सर्वसमावेशक आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतो त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला याच्यामधून डायरेक्शन मिळतं मार्गदर्शन मिळतं हे मार्गदर्शन कशा स्वरूपाचं आहे तर आपण नेमकं काय आणि कोणतं काम कशा पद्धतीनं किती वेळात कोणत्या साधनाच्या सहाय्यानं पूर्ण करायला पाहिजे याच्या संदर्भातलं डायरेक्शन असतं एखादी अडचण असेल एखादं संकट असेल एखादा प्रॉब्लेम असेल समस्या असेल तर ती कशा पद्धतीनं हँडल करायची त्याच्यावरती उपाययोजना काय ह्याचंसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन होत असतं त्यामुळं हे जे काही उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन आहे त्याची ही आपल्याला दहा उद्दिष्टे सॉरी वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी लक्षात घेतलेली आहोत त्यानंतर याचे फायदे काय आहेत एक चार पाच फायदे तुमच्या पद्धती मांडलेले आहेत याच्यामध्ये पहिला फायदा काय आहे तर संघटनात्मक कार्याचं योग्य व्यवस्थापन या ठिकाणी केलं के जात असतं आता संघटनात्मक कार्य म्हणजे काय ऑर्गनायझेशनल फंक्शन जे आपण म्हणतो ते काय तर आपलं प्लॅनिंग असेल डिसिजन मेकिंग असेल अगदी कंट्रोलिंग असेल कॉर्डिनेशन असेल कम्युनिकेशन असेल ही जी काही सगळी कार्य आहेत ना याचं परफेक्ट मॅनेजमेंट या उद्दिष्टात व्यवस्थापनामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप काय तर संघटनात्मक कार्याच्या अंमलबजावणीमध्ये अधिक स्पष्टता आहे म्हणजे कोणत्याही कार्याची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन कसं करायचं याची क्लॅरिटी आहे बऱ्याच वेळेला काय आहे एखादी गोष्ट आपल्याला सांगितली जाते आम्ही तुम्हाला सांगितलं होमा सन्मिन ठेवून लिहून आणा अवर पण होम असाइनमेंट कोणत्या विषयात लिहायची आहे कोणत्या टॉपिकवर लिहायची आहे कशी लिहायचे आहेत किती पानात लिहायचे आहे त्याचे मुद्देसूद लिहायचे आहे कसं लिहायचं आहे ह्याचं मार्गदर्शन पाहिजे ना त्याच्यामध्ये क्लॅरिटी पाहिजे ना मग मी तुम्हाला सांगितलं बा ह्या विषयावरती लिहायचे आहे इतकी लिहायची आहे तिथे याच्यामधून बघून तुम्हाला लिहायचं आहे वगैरे वगैरे हे सगळं सांगितलं तर तुम्ही मला ठीक आहे सर उद्या आम्ही देऊ पण हे काही नाही सांगला मला उद्या होम असाइनमेंट मी तुम्हाला झाले उद्या सेमिनार तुम्ही घ्यायचं अरे बाबा पण हा सेमिनार कसा घ्यायचा किती वेळात घ्यायचा कोणत्या विषयावर हे हे क्लॅरिटी पाहिजे तशी क्लॅरिटी ह्या आपल्या मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह अर्थात एम मध्ये ओमध्ये आपल्याला पाहायला मिळते कर्मचाऱ्यांना जादा समाधान का तर त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये काय काम करायचं हे ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जातं त्यामुळं तो अधिक समाधानी राहतो आणि त्याच्या केलेल्या कामाचं कौतुक केलं जातं त्याला ॲप्रिसिएट केलं जातं हा या ठिकाणी खूप महत्त्वाचा भाग आहे आणि चौथा या ठिकाणी फायदा काय झाले तर संघटनात्मक बदलाचा पाया या ठिकाणी जे काही व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडवून आणायचे आहेत ते बदल जर आपण परस्पर चर्चा करताना जर समोर मांडले आणि ते जर आपण पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो तर तो बदल सगळेजण सहजपणे स्वीकारू शकतात हे याच्यामधला महत्त्वाचा फायदा आता इतर फायदे काय आहेत तर तुम्ही एखादी सूचना मांडली तर तुम त्या सूचनेचा आदर केला जातो ती सूचना लक्षात घेतली जाते किंवा चांगली सूचना असेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा केलं जातं तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घेतलं जातं तुम्हाला अधिक स्वातंत्र्य दिलं जातं की म्हणजे इतर कितीतरी फायदे आहेत म्हणजे तुम्ही या ठिकाणी येऊन समाधानाने काम करावं आणि समाधानाने तुम्ही त्याचा मोबदला घेऊन जावा हे ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं कामात अधिक स्वातंत्र्य द्यायचं म्हणजे काय तुमच्यावर निर्बंध लादलेले नाहीत तुमच्यावर बंधनं लादलेली नाहीत ना आणि काम करत असताना एखादी जर काही उणीव राहिली तर त्याचंसुद्धा रेक्टिफिकेशन किंवा त्याच्यावरती सुद्धा रेमेडी या ठिकाणी सांगितले जाते हे फायदे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात त्यानंतर फायदे जिथं असतात तिथं तोटेही मांडावे लागतात आता पहिल्या पहिला तोटा काय याच्यामध्ये अपूर्ण ज्ञान बघा चर्चा करत असताना जर एखाद्या कामगाराला किंवा एखाद्या त्या व्यक्तीला जर त्यातली काही माहिती नसेल तर तो चर्चेत सहभागी होत नाही तुम्हाला विद्यार्थी मात्र मित्रांनो माहिती आहे का ग्रुप डिस्कशन एक प्रकार असतो ग्रुप डिस्कशन म्हणजे काय असतं जर चार चार लोकांचे तर गट दोन गट जर केले तर आपल्याला वाटतं की बाबा हा आहे आमचा प्रमुख चारमधला हा मी एक प्रमुख आहे तो बोलतोय बाकीच्या तीननी नुसतं हां तर हां बरोबर आहे बरोबर आहे हो 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 हां असंच करूया असं नाही आहे तर त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन असं केलं जातं की तुम्ही चारही लोक कशा पद्धतीनं त्याची मांडणी करताय आणि पहिला जो तुमच्या ग्रुपमधला जो मांडतोय तो दुसरा जो मांडत असताना त्याला किती पूरक मांडतोय का त्याच्या विरोधात मांडतोय का त्याला संलग्न मांडतोय किंवा त्याला पाठिंबा दर्शवण्यासारखी गोष्ट मांडतोय तिसरा दोघांच्या बाबतीमध्ये चौथा पहिल्या तिघांच्या बाबतीमध्ये चौघांच्या मध्ये कशा पद्धतीचं कॉर्डिनेशन आहे हे त्या ग्रुप डिस्कशनमध्ये पाहिलं जातं मग तुमच्याकडे काही नॉलेजच नसेल तुम्हाला त्याच्यामध्ये काही मतच मांडता येत नसेल तुम्ही जर त्याबाबत अज्ञानी असाल तर एम बी ओमध्ये तुमचा उपयोग होत नाही चुकीचे नियोजन व मार्गदर्शनाची कमतरता ही हे थोडंसं महत्त्वाचं का असतं तर जर तशा पद्धतीचं डिस्कशनमध्ये जर मार्गदर्शन झालं नाही आणि बहुमताच्या जोरावर तर चुकीचं काही प्लॅनिंग झालं तर त्याचा फटका व्यवसायाला बसतो आणि कालांतराने अप्रत्यक्षपणे त्या संबंधित ह्युमन रिसोर्सला सुद्धा बसतो तिसरं आहे उद्दिष्ट ठरवण्यातील अडचणी काय ज्या वेळेला ग्रुप एकत्र येतो त्यावेळेला ते म्हणतात आम्ही कसं ठरवायचं आम्हाला काय अधिकार असं नाही आता ह्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं असतं पण तुमच्याकडं कॅपॅसिटी आहे की या वर्षामध्ये मी हे करणार आता तुम्ही बीकॉम फर्स्टला ॲडमिशन घेतलं तर बी कॉम फर्स्टमध्ये काय करणार मी मला काय शिकायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे हे जर तुम्ही ठरवू शकला नाही तर ते त्याची पूर्तताच बाबा एक स हे करणार आहे मी हे करणार आहे हे जे ठरवलंच नाही तर ते पूर्ण झालं का नाही हे बघायचा विषयच येत नाही अलौचिकता आहे एकदा ठरवलं की तेच पूर्ण करावं लागतं त्याच्यामध्ये बदल करता येत नाही रिजिड आहे आणि तणावात वाढ होतो का तणावात वाढ होतो जर आपणच ठरवलं आणि आपणच करण्यात अपेशी ठरलो तर पर्सनल ट्रेस या ठिकाणी निर्माण होतो अल्पकालीन ध्येय ह्यातले ध्येय जे असतात ना हे अल्पकालीन असतात म्हणजे पंधरा दिवसासाठी एक आठवड्यासाठी वगैरे ठरवले जात असतात अर्थात कंप्लिशन ऑफ वर्क किंवा इम्प्लिमेंटेशन ऑफ वर्क याच्यामध्ये लक्षात घेतलं तर अल्पकालीन ध्येयच जास्त यशस्वी होताना आपल्याला दिसतं वेळ खाऊ प्रक्रिया आहे म्हणजे ठरवण्यासाठी एकत्र यायचं प्रत्येकाचं प्रत्येकाने एकत्र यायचं बऱ्याच वेळेला आपण मिटिंग ठरवतो त्यावेळेला अजून हे आले नाहीत ते आले नाहीत एकमेकांची वाट पाहण्यात वेळ जातो जे अगोदर आले असतं त्यांना शिक्षा होते नंतर येतात त्यांना उगीच महत्व प्राप्त होतं वगैरे वगैरे कागदपत्रात वाढ हे सगळं जे आहे हे डॉक्युमेंटरी ठेवावं लागतं त्याचे प्रूफ ठेवावे लागतात त्यामुळं कागदपत्रात वाढ होते हे, हे एक असं तोटा याच्यामध्ये आहे पाठपुराव्याचा अभाव ठराविक कालावधी एकत्र येऊन जरी काम झालं नाही तर प्रॉब्लेम्स निर्माण होतात सातत्यानं यासाठी काम पूर्ततेसाठी फॉलोअप निर्माण करावं अर्थात फायदे पाच आणि तोटे नऊ जरी मांडले असतील तरी सुद्धा एम बी ओ आजही आपण शिकतोय साठ पासष्ट वर्षांनी सुद्धा म्हणजे सॉरी सार, सत्तर वर्षांनी सुद्धा तर आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की कि त्याला किती महत्व आहे तुम्ही सुद्धा बघा तुमचं आता ध्येय ठरवा उद्दिष्ट ठरवा तीन वर्षामध्ये मी काय करणार आहोत मी तुम्हाला सुरुवातीच्या काही लेक्चरमध्ये सांगली तुम्ही आम्हाला पाच वर्ष द्या तुमचं पन्नास वर्षाचं आयुष्य या ठिकाणी समाधानाचं आणि ज्या गोष्टीसाठी आपण जन्म घेतला ते, ते सार्थक या ठिकाणी होऊ शकतं तुम्ही जे काही ध्येय ठरवाल ते या ठिकाणी यशस्वी होऊ शकतं तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम बी एच्या बाबतीमध्ये थोडक्यात चर्चा केली मला आणखी एक आपल्याला आव्हान करायचं आहे की आपल्याकडं कंपनी सेक्रेटरीचं स्टडी सेंटर सुरू होतं जर आपल्याला कंपनी सेक्रेटरी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी जे फाउंडेशनचा कोर्स असतो म्हणजे जी प्रवेश परीक्षा असते ती परीक्षा प्र प्रवेश परीक्षा तुम्ही बारावी पास झाल्यानंतर देऊ शकताय तर त्याच्या संदर्भात आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझे माझा फोन नंबर तुम्हाला माहिती आहे आणि दिपाळीच्या अगोदरच आपण त्याचं इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन घेणार होतो घेणार आहोत आपण त्याच्या सगळ्या परवानगीच्या ज्या काही प्रोसेस आहेत ह्यासुद्धा पूर्ण केलेल्या आहेत किंबहुना जर बी कॉम तुमच्या भागामध्ये कोण झाला असेल तर आपल्याकडे सुद्धा सुरू होतं आहे त्याशिवाय आपल्याकडं डिस्टन्स मोडमध्ये म्हणजे एक्सटर्नल आपल्याकडे एम बी एसुद्धा सुरू होतं आहे कोणीही जर कोणत्याही याच्यामधलं ग्रॅज्युएट असेल तर ते सुद्धा आपल्याकडं ॲडमिशन घेऊ शकतात आपल्या कार्यालयाशी किंवा माझ्याशी या संदर्भात तुमच्या संबंधित जे आहेत किंवा तुम्ही सीई एसला जर ॲडमिशन घेणार असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा दोन तीन दिवसामध्येच आपण त्या सगळ्या पूर्तता करून दहा किंवा बारा तारखेला आपण त्याचं इनॉग्रेशन घेणार आहोत तर तुमच्या सहकार्यानं हे होऊ शकतं तर या संदर्भात तुम्ही माझ्याशी संपर्क साधा की तुम्हाला नम्र विनंती आहे तर हे लेक्चर तुम्ही अतिशय शांतपणे ऐकून घेतलं संबंधित काही ज्या नोट्स नोट्स असतील त्या लिहून घे घेतल्या असतील या संदर्भातल्या सगळ्या डिटेल नोट्स जे आहेत हे मा माझंच वैयक्तिक या दोन्ही विषयाचं पुस्तक असल्यामुळे तुम्हाला उपलब्ध होईल तर पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो मी या ठिकाणी आजचं लेक्चर थांबवतो उद्या आपण पुन्हा भेटू